Thank you.
हे पहा या ठिकाणी बटन वगैरे दिसत आहेत की नाही. हे बघा आपण रामायणामध्ये पाहतो ही घटना हो की नाही. यापुढे इथं पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र आहेत बघा. हे हळदणकर हे पण फार मोठे कलाकार होते चित्रकार. आणि हे बाबूराव आंबेडकरांनी बनवलेले शिल्प आहे जे वृद्ध पुरुषांचं आहे. आता हे कोण आहे ते तुम्ही सांगा मला. हे कोण आहे सांगा तुम्ही. सांगा लवकर फक्त क्षणी पाहतो ते कोण आहे सांगा सांगा. इथे बघा भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे सांगा. आहे ना माहिती जयंती साजरी करतो ना आपण. तो फोटो कोणाचा आहे चित्र सॉरी ते चित्र कोणाचं आहे सांगा. हे टोपी घातलेले टोपी घातलेले व्हेरी गुड. टोपीवरनं लगेच कळतं आपल्याला कोण आहे म्हणजे याच्यावरनं तुम्ही लक्षात येतं की तुम्ही किती लक्षात ठेवताय आणि किती अभ्यास करताय. तेल तेल कशात शेंगदाण्याचं कोणतं तेल होईल. तेल पाडतात पूर्वीच्या काळात बैल बांधायचंय म्हणजे एक मशीन असायचं असं लाकडाचं बैल गोल फिरले ना ते एक साईडने तेल पाडायचं असं सगळ्यांनी. चित्र बघा कोणतं ते काय ते चित्रात काय ते 12,000 वर्षापूर्वीच आहे. हा प्रश्न विचारा किती म्हणजे जुना इतिहास आहे आपला बघा 12,000 वर्ष. आणि त्याच्यानंतर जे अजिंठा वेरूळ कारले भाजी या लेण्या आहेत. कुठले मॅडम पाताळेश्वर का ते कोकणात सापडले कोकण
Thank you.
असायचं. नंतर ताम्रपट दिसतंय, त्यांनी त्याच्यावर कोरून लिहिलं जायचं, ही त्याची लेखणी आहे, ही ताम्रपटाची लेखणी आहे. नंतर ताडपत्र, मग कापडावर आणि मग कागदावर. पहिली भाषा आहे ती मोडी आहे. दोन नंबरची संस्कृत ही स्टिक आहे, त्याला बोरू म्हणतात. बोरू लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा याचा. आणि मग टाकाने लिहिलं जायचं. हे दोन शाईचे गवत आहेत आणि या दोन पेट्या. ऐकताय? हो. चला पुढे. Thank you.
असायचं, नंतर ताम्रपट दिसतंय त्यांनी त्याच्यावर कोरून लिहिलं जायचं ही त्याची लेखणी आहे, ही ताम्रपटाची लेखणी आहे. नंतर ताडपत्र, मग कापडावर आणि मग कागदावर. पहिली भाषा आहे ती मोडी आहे. दोन नंबरची संस्कृत ही स्टिक आहे, त्याला बोरू म्हणतात. बोरू लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा याचा. आणि मग चाकानी लिहिलं जायचं. हे दोन शाईचे गवत आहेत आणि या दोन पेट्या ऐकताय.